दरम्यान आठवले यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. पूर्वांचल आणि विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असं आठवले यांनी म्हटलंय. या संदर्भात मी एनडीएच्या बैठकीमध्ये भूमिका मांडणार असल्याचं देखील आठवले यांनी सांगितलेलं आहे. तर उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत, विधानसभेच्या 288 जागा त्या ठिकाणी आहेत आणि आता याची जी राजधानी आहे लखनौ राजधानी आहे आणि सर्वांना लखनौमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे आम आदमींना. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छोट्या छोट्या राज्यांची मागणी केली होती आणि त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की उत्तर प्रदेश फार मोठं राज्य आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचलचं जे राज्य आहे ते राज्य बनावं अशा पद्धतीची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तर पूर्वांचल राज्य लवकरात लवकर बनवलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा उपेक्षित राहिलेला प्रांत आहे आणि विदर्भाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर विदर्भाचं एक स्वतंत्र अशा पद्धतीचं राज्य झालं पाहिजे अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी आहे आणि त्याप्रमाणे मी एनडीएच्या मिटिंगमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. त्याचबरोबर मला कधी संधी मिळाली पार्लमेंटमध्ये बोलण्याची तर मी त्या संबंधामध्ये बोलणार आहे. पण विदर्भाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर विदर्भाची विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणं अत्यंत आवश्यक आहे.